जय भारतीय जनरल कामगार संघटनेमुळे आस्टे लॉजिस्टिक अंतर्गत गुडविल कंटेनर सर्व्हिसेस सर्वेअर कंपनीतील कामगारांची भरघोस अशी पगारवाढ करण्याचा करार झाला आहे. खांदा कॉलनी येथील कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयात जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि आस्टे लॉजिस्टिक अंतर्गत गुडविल कंटेनर सर्व्हिसेस सर्वेअर कंपनीमध्ये सन 2022 ते 2025 या 3 वर्षाकरिता 10,000 रुपये पगारवाढ करण्याचा करार झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्या सोडवण्यात येत असून त्यांना विविध सुविधा मिळवून देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बुधवारी जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि आस्टे लॉजिस्टिक अंतर्गत गुडविल कंटेनर सर्व्हिसेस सर्वेअर कंपनीसोबत 2022 ते 2025 पर्यंत 10,000 रुपयांची पगारवाढ करण्याचा करार झाला आहे. या करारावेळी कंपनीचे प्रतिनिधी विपिन पिटालिया, कांतीलाल पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, सचिव विनायक मुंबईकर, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटन रवींद्र कोरडे, योगेश गायकर, मदन पाटील, सचिन कुलकर्णी, प्रशांत पाटील, अतुल नाईक, कामगार उपायुक्त श्री पवार, शीतल कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या करारानुसार प्रत्येक कामगाराला 10,000 ची पगारवाढ दिली जाईल. मेडिक्लेम पॉलिसी कंपनीने ऑलरेडी 2 लाखाची दिलेली आहे. बाकी इतर ज्या सर्व सुविधा असतील, म्हणजे असं होतं की किती काम केला तर त्याचा पर टाईमचा किंवा याचा पत्ता नसायचा. आणि यावेळेला असं आहे की 8 तासानंतर जर काही काम केला तर कामगाराला कायद्याप्रमाणे वर्क टाईम दिला पाहिजे. ही आपली मागणी जी होती ती यानंतर करार जरी 10,000 असला, बाजूचे आमचे करार आता पाठीमागचे त्या दिवशीचा 16,200 किंवा अगोदरचा 23,000, परंतु 10,000 मिळवण्यासाठीसुद्धा कंपनीच्या गेटवर जाऊन अगदी फार वेळा संघर्ष करावा लागला. आणि त्या संघर्षातून पण आमची युवक जे कामगार आहेत त्यांना नेहमीच आमचं म्हणणं आहे की कंपनी चालली तर बाकीच्या सर्व या गोष्टी असतात. संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही. आणि संघर्षातून आज जो करार पूर्ण झाला खरोखर एक चांगला वातावरण आणि चांगला आनंद इथं आहे. या निमित्ताने एवढं सांगेन की कामगार बंधूंनीसुद्धा कामगारी कंपनीचा वाढ कशी होईल आणि कंपनीनेसुद्धा जेव्हा तुमचा काम चांगला होईल तेव्हा काम लोकांचा पगार कसा वाढेल किंवा लोकांना सुविधा कशा देता येईल याकडे लक्ष द्यावात भविष्यात. एवढं बोलून थांबतो.